कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आपल्या शहराचे सन्माननीय आमदार श्री संजीव भाऊ, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले डीवायएसपी आदरणीय वाघचौरे साहेब, आदरणीय रमण भाऊ बोळे, आदरणीय समाधान भाऊ, या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय सुलाने साहेब, आदरणीय चित्रवार साहेब, शिवसेनेचे शहर प्रमुख श्री बबलू बराटे, सगळ्या पक्षाचे सगळे सन्माननीय माजी नगरसेवक, समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज भुसावळ शहरामध्ये जवळपास 6.5 कोटी रुपयांच्या रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपण करतोय. आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे हा जो पोर्शन आहे, या पोर्शनमध्ये आपण डिव्हायडर असेल, सिमेंट काँक्रीटचा रस्ता असेल, त्याचप्रमाणे गटार असेल, अशा पद्धतीचा सगळा समावेश या कामामध्ये केलेला आहे. खरं म्हणायला तर भुसावळ शहरामध्ये आणि जळगाव शहरामध्ये, जळगाव शहर हे जरी जिल्ह्याचं ठिकाण असलं तर जळगाव शहर हे जिल्ह्यामुळे, त्या नावामुळे जळगाव शहर ओळखलं जातं, पण रेल्वे स्टेशनमुळे पूर्ण देशामध्ये, जंक्शन स्टेशनमुळे भुसावळ शहर हे सगळ्या देशामध्ये ओळखलं जातं. पण आपण पाहिलं असेल की या दोघा शहरांच्या रस्त्याच्या किंवा इतर कामांच्या बाबतीमध्ये जी दुरावस्था झाली, ती दुरावस्था एवढी भयावह आहे की मला सांगायला या ठिकाणी वाईट वाटतं की मागच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये प्राथमिक ज्या गरजा आहे, कॉलनीचे रस्ते असतील, कॉलनीच्या गटारी असतील, मेन रस्ते असतील, हे सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण करू शकलो नाही. जवळपास शासन स्तरावरून आणि डीपीटीसीच्या माध्यमातून 58 करोड रुपयाची कामं आपण भुसावळ शहरामध्ये मंजूर केलेली आहेत आणि त्याच्यामधल्या पोर्शनमधली कामं आज सुरू झालेली आहेत. पालकमंत्री म्हणून जर मी पक्षाचा विचार केला असता तर माझा शिवसेनेचा एकच नगरसेवक इथे बसलेला आहे, सगळे इतर पक्षाचे नगरसेवक आहे. जर मी थोडीशी कंजूशी केली असती तर पैसे देणं हे मला काय, जेवढे माझ्या निमात बसतात तेवढे दिले असते, बाकीचे पैसे दिले नसते तर काही विषय झाला नसता. पण पालकमंत्री हा सगळ्या जिल्ह्याचा असतो आणि भुसावळ शहरातलं नातं हे आमचं पूर्वीचं नातं आहे. भुसावळ शहराने पहिला शिवसेनेचा आणि भाजप युतीचा पहिला आमदार त्या काळामध्ये देण्याचा मान या उत्तर महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे. त्या भुसावळचं नातं हे आमचं दृढ नातं आहे आणि हे नातं जोपासत असताना या शहरामध्ये कोणत्या पक्षाची सत्ता आहे त्यापेक्षा या शहरामधल्या समस्या किती महत्वाच्या आहेत हे बघणं पालकमंत्र्यांची जबाबदारी असते. आणि मला असं वाटतं की नुसतं भुसावळ शहर नाही, एकट्या भुसावळ शहरामध्ये एवढे पैसे दिले नाही तर जळगाव शहरामध्ये सुद्धा आपण जवळपास 120 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आणि आता 70 कोटी रुपयाची कामं पूर्ण जळगाव शहरामध्ये सुरू झालेली आहे. लोक मला वेड्यामध्ये काढायचे, अरे बरेच पालकमंत्री झाले, बरेच लोक सांगून गेले, बरेच भाषणांमध्ये लोक बोलून गेले की आम्ही आता तुम्हाला महिन्याभरात 100 कोटी देतो, 200 कोटी रुपये देतो, पण कोणी पैसे दिले नाही. आणि हा आत्ताचा आलेला पालकमंत्री हा पैसे का देईल, मी सांगायला मला अभिमान वाटेल. वन स्ट्रोक एकाच वेळेस 160 कोटी रुपयाची ऑर्डर आपण जळगाव शहराकरता काढली आणि आज मी तुम्हाला चॅलेंज देऊ सांगतोय की ज्याप्रमाणे जळगाव शहराचा विकास मी केला त्याचप्रमाणे भुसावळ हे आमचं ब दर्जाचं शहर आहे, 40 गाव आमचं ब दर्जाचं शहर आहे, या शहरांमध्ये सुद्धा, पाचोऱ्यामध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी पैसे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. साहजिक आहे, निवडणुका लागताय, निवडणुकीचं वातावरण आहे या शहरामध्ये, आता 4-6 महिन्यामध्ये निवडणुका होणार आहे, पण निवडणुका डोळ्याच्या समोर न ठेवता एक वर्षापासून आपण या कामांचा प्रयत्न सुरू केला. महाआमदारांनी प्रस्ताव पाठवला असेल, नगराध्यक्षांनी प्रस्ताव पाठवला असेल, स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रस्ताव पाठवला असेल, आपण त्याचा विचार केला नाही. त्या तिथल्या कार्यकर्त्यांनी दिलेला प्रस्ताव हा आमचा प्रस्ताव समजून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. आज मी भुसावळवासियांना हीच खात्री देणार आहे की पुढच्या काळामध्ये सुद्धा या भुसावळ शहरामध्ये आम्ही पैसे कमी पडू देणार नाही.
निवडणुकी करता पक्षाचा वापर निश्चितपणे करायचा असतो, पण निवडणूक संपल्यानंतर माणूस हा सगळ्या पक्षांचा असतो। निवडणूक संपल्यानंतर त्यांनी जिल्ह्याला आपल्या नजरेमध्ये ठेवायचं असतं आणि त्याच पद्धतीने मी काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। मला आपल्या सगळ्या प्रशासनाचे अधिकारी असतील, आपले इथले आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, विविध पक्षांचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी मदत केल्यामुळे मी आज हे काम करू शकतोय। मागच्या काळामध्ये आणि या काळामध्ये योगायोगाने मला जे खातेही मिळालं संजीव भाऊ, तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जल जीवन मिशन नावाची जी एक योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने सुरू झाली, ज्याच्यामध्ये 50% केंद्र सरकार आणि 50% राज्य सरकार आणि 10% लोकवर्गणी याच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 27,000 गावांना पाण्याच्या योजनेचा डीपीआर आम्ही सुरू केलेला आहे। जल जीवन मिशनच्या माध्यमातून हर घराला पाणी मिळण्याकरता, ग्रामीण भागाला पाणी मिळण्याकरता एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये आता मागच्या काळामध्ये जवळपास 100 करोड रुपयाच्या पाण्याच्या योजनांना आपण या ठिकाणी मंजूर दिलेली आहे। म्हणून पाणी पाजणे ही जबाबदारी माझी आहे, रस्त्याचं काम करणं ही जबाबदारी माझी आहे, पण भुसावळ शहरामध्ये मागच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये रस्त्याची कामं होतील। मी मागच्या भाषणातही बोललो, सुनारे साहेब आणि चित्रवाड साहेबांची जबाबदारी असेल की हे मेन रस्त्याचं काम आहे, एजन्सी कोणी असो, ती नाशिक होऊ हो का मुंबई होऊ हो, त्यांनी काम चांगलं केलंच पाहिजे, ही जबाबदारी आपली सगळ्यांची आहे। या शहरामध्ये पुन्हा पुन्हा पैसे या रस्त्याकरता येणार नाही। आज जो पैसा या रस्त्याला आलाय, कदाचित तो 5 वर्षांनी 10 वर्षांनी येईल, त्यामुळे ते चांगले काम करून घेण्याची जबाबदारी आपली असणार आहे। जळगाव शहराच्या बरोबर आणि भुसावळ शहरामध्ये आपण सीसी कॅमेराचं वचन अजित पवार साहेबांच्या भाषणामध्ये याच भुसावळ शहरामध्ये दिलं होतं आणि मला सांगायला अभिमान वाटेल की 11 कोटी रुपये भुसावळ आणि जळगाव शहराकरता आपण सीसी कॅमेराकरता या ठिकाणी मंजूर केलेले आहे, जेणेकरून प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक एरियामध्ये आमचा पोलीस बांधव जाऊ शकत नाही। कुणीतरी येतो पिस्तोल घेऊन येतो, एपीआय पीआय पर्यंत काय पोलीस इन्स्पेक्टर पर्यंत मारण्याची ताकद ठेवतो, अशा या गुंडांना नळामध्ये घालायचं असेल तर सीसी कॅमेरे सुद्धा त्याला उपयुक्त ठरू शकतात। कुठल्याही एरियामध्ये जर गुन्हा घडला, पोलीस जर तिथे पोहोचणार आणि आपला कॅमेरा जर तिथे असला, तर कोणी आगाऊपणा केलाय हे लक्षामध्ये या ठिकाणी येऊ शकतं। आणि आपण सांगितल्याप्रमाणे वाघचौरे साहेब आले, आता गायकवाड साहेब कोतवडला होते, वाघचौरे साहेबांना हे सांगेल की हे पोलीस स्टेशन इथे एखाद्या माझ्यासारख्याला खुर्ची मिळाली नाही तरी चालेल, पण जनरल नागरिकाला खुर्ची मिळाली पाहिजे, असं जर आपलं काम झालं तरी मला तरी असं वाटतं की या पोलीस स्टेशनामधला जो दरारा आहे तो आपला कायम राहणार आहे। भुसावळ शहराला रस्त्यांची जशी गरज आहे, पाण्याची जशी गरज आहे, तशी सुरक्षितेची गरज आहे। त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या लोकांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत, त्या प्रयत्नामध्ये आपण सगळ्यांनी भर घालायची आहे। आज या शहरामधल्या विकासाकरता मी पाहिलं नाही की हा भाजपचा नगरसेवक आहे, नाहीतर माझं आणि भाजपचं कसं काय जमेल हो। आम्ही यांच्याशी युती केली, यांनी आमची फारकत घेतली, यांना निधी का द्यावा, आपलं लव्ह मॅरेजच तुटलंय तर संबंधच काय येतो युती आला, पण आम्ही हा विचार केला नाही, मॅरेज तुटलं लव्ह तुटलं ना, त्याच्यामुळे मी हा असा विचार केला नाही की आपण यांना पैसा का देऊ नये। आता भुसावळ शहरामध्ये पैसे देण्याचे काही संबंध येत नाही, पण माझं म्हणणं हेच आहे की निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आम्ही सगळेजण जातो, मग नगरपालिकेचा वार्डचा उमेदवार असू दे, आमदारकीचा उमेदवार असू दे, झेडपीचा उमेदवार असो, सगळ्यात जास्त पूजा जर लोक कोणाची करत असतील तर काम करणाऱ्या माणसाची पूजा करतात, त्याचा आमच्यासारखे लोक निवडून येणं हे शक्यच होऊ शकत नाही। त्याचा बाप ज्यादा खापर पंजोबा, त्याचा तुमचा कोणीच नव्हता, माझा मी कोणीच नव्हता, मला बापा कधी कधी ग्रामपंचायत पाहिली नाही, माझ्या पंजोबाला ग्रामपंचायत पाहिली नाही, मी आमदार होईल माझ्या स्वप्नात नाही, 4 वेळेस मी आमदार झालो, 2 वेळेस मंत्री झालो, कधी आयुष्यात पाहिलं नाही, बापने नाही देखी गोतणी सपने मी आले खाट, अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं। आणि माझ्यासारखा सर्वसाधारण माणूस ज्यावेळेस मंत्री झालो त्यावेळेस लोकांना हे वाटलं पाहिजे की गुलाबराव पाटील हा सर्वसाधारण आहे, हा मंत्री जरी असला तरी वडाच्या झाडासारखा आहे, वडाचं झाड कितीही मोठं झालं तर ती पारंभी जमिनीला असती,
आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक माणसाने जर हे वागण्याचा प्रयत्न केला तर त्याला यश प्राप्त होतं। आता आम्ही जे निवडून देतो तर आमची कसरत फार आहे, तुमची कसरत वेगळी आहे, तुम्हाला इकडे ढिशूम ढिशूम वाले असतात, वेगळे वेगळे लोक आहे, आमची कसरत वेगळी आहे। आता सामाजिक वातावरण पाहिलं तर आमचं तुमचं तरी एसटी आहे, तुमच्याकडे विरुद्ध मी उभा राहू शकत नाही, तुम्ही अकेले खरे राहू शकते, आमचं तसं नाही, आमच्या बरोबर कोणी उभा राहू शकतो, एसटीबी राहू शकतो, एसटीबी राहू शकतो, कोणी राहू शकते। सामाजिक पाहिलं तर माझी 12,000 मत आहे समाजाची, 70% पकडले तर 7,000 होतात, 7 मध्ये 2,000 तर विरुद्ध जातात, निवडून यायला 1,00,000 मत लागतात। आता विचार करा, 95,000 लोकांचं भांडवल जमा करणं ही साधी कलाकारी आहे का? आणि त्याच्यामध्ये निवडून येणं पहिल्या वेळेस ठीक आहे, लाठी लागून जाते, कोरी पाठी आहे, नंतर पाठी भरली आहे की नाही ते बघते लोक, एक वेळ, दोन वेळ, तीन वेळ, चार वेळेस असं काही ठरवून लोक निवडून देत नाही। पहिल्या वेळेस ठीक आहे, मी पहिल्या वेळेस निवडून आलो तेव्हा एकदम चिल्लरपूर गाव होतो, 30 वर्ष वय होतं माझं पहिल्या वेळेस आमदार झालो तेव्हा, 30 वर्ष 6 महिन्याचा गोरा होतो पहिल्या वेळेस आमदार झालो तेव्हा, लोकांनी म्हणजे पोरगा आहे पोरगा द्या निवडून द्या निवडून दिलं निवडून, मग सेकंड टाइम काम बताव। त्यामुळे कामाला महत्व आहे म्हणून नगरसेवक आमदारांना मी ही विनंती करेल, नगराध्यक्ष महोदयांना मी ही विनंती करेल, पहिला आपला वार्ड आपली गल्ली याच्यात आपला संपर्क किती आहे याच्यावर मी भर लागते। मतदार हा सावकार आहे, सावकार कसं आपल्याला मताचं कर्ज देतो, तर आपण काय काम केलं पाहिजे, कामाच्या रुपयाने ते व्याज फेडलं पाहिजे, आणि व्याज नाही फेडता आलं तर त्याच्या दरवाजे फिरलं पाहिजे। लोक काय म्हणतात, हा जिंकता आहे ना, माझे पैसे जिंकते। म्हणजे मतदारांच्या समोर लोकप्रतिनिधीची ही इमेज असली पाहिजे की माझा लोकप्रतिनिधी हा माझ्याकरता अर्ध्या रात्री सदैव तत्पर आहे, आणि ते करण्याकरता कामाकरता निधी, आता निधी आपल्याकडे भरपूर आलेला आहे। आणि अजूनही मी सांगितलं की ज्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये पूर्वी ठक्कर बाप्पा योजना राबवली जायची, ती शेड्यूल ट्राईब गावांमध्ये दिली जायची, आता शासनाने नवीन जीआर काढलाय की नगरपालिका क्षेत्रामध्ये जिथं शेड्यूल ट्राईब लोक राहतात तिथे सुद्धा ठक्कर बाप्पाला पैसे दिले जातील। भुसावळ शहराला मी या वर्षी जवळपास 2 करोड रुपयाचा टार्गेट एसटी वार्डांकरता केलेला आहे, तो पैसा एसटी वार्डामध्ये वापरला जाईल, चकाचक रोड करण्याची माझी इच्छा आहे। मी बोलता बोधवडला चुकीचं म्हणून गेलो, लय चाललं ते, एवढं चालू नाही ह्या कॅमेरावाल्यांनी ते अंदाज नाही, तर आता मी तो गाल सोडला आणि ओमपुरीचा गाल पकडला, याच्यावर तर कोणी टीका करू नये। म्हणजे आता लोक बोलणाऱ्या माणसाच्या मागं जे बोलायला लागले की त्याच्या मागं टीका करत असतात, पण माझं एकच म्हणणं आहे, काम हे आमचं सगळ्यात मोठं भांडवल आहे आणि ते काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनाकरता दुरुस्ती करता वाघतवरे साहेब मागणी केलेली आहे, मी लगेच सांगितलं लगेच प्रस्ताव पाठवा, 10 लाख लागो, 15 लाख लागो, 20 लाख लागो, पोलीस स्टेशनच्या दुरुस्ती करता डीपीटीसी मधून लगेच पैसे रिलीज करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी राहील। अजूनही तुम्हाला वाहनांची गरज पडली तर या वर्षी आपण पोलीस लोकांकरता पुन्हा 1 कोटी रुपयाच्या जीप गाड्या नवीन घेतो आहे, पोलीस गाडी टकाटक वाढली पाहिजे, नाही तर तो कधी कधी आमच्या मागची गाडी राहते, मी चाललो शिरपूरून तो थांबला चोपला, चला चोपला, ही परिस्थिती होऊन जाते। त्यामुळं पोलिसांकडनं सगळ्या अपेक्षा ठेवणार आणि टक्का गाडी ठेवणार हे पण चुकीचं होईल, म्हणून पहिल्या वेळेस मी मला तरी अभिमान वाटतो की पोलीस प्रशासनाला या ठिकाणी 2 करोड रुपयाच्या गाड्या दिल्या, आपण जीप गाड्या 36 शाईन मोटरसायकल दिल्या, आणि आता मी पुन्हा ठरवलंय डीवायएसपी रेंज पासून ते सगळ्यांना नव्या गाड्या, प्रांत तहसीलदारांना नव्या गाड्या, आणि गाड्या दिल्यानंतर कमीत कमी तो आरोपीला पकडू तरी शकल, वेळेवर पोचू तरी शकेल, जशी आमची त्यांच्याकडनं मागणीची जबाबदारी आहे तशी देण्याचीही जबाबदारी असली पाहिजे। चोपडा पोलीस चौकीला मी नेला आमच्या मंत्री महोदयांना, म्हणलं चला इंग्रजांच्या काळामधले आमच्या पोलीस चौक्यांच्या ज्या पद्धतीच्या बांधकाम आहे तशा आमच्या पोलीस कॉलनी आहे, 400 फुटामध्ये आमचा पोलीस राहतो, आणि तुम्ही म्हणता की रात्री 12 वाजता गुलाबराव पाटील आला बंदोबस्त, संजू सावकारे साहेब आले बंदोबस्त, रामदास आठवले आले बंदोबस्त, ते झोपायला तरी नीट जागा असली पाहिजे की नाही घरात, 400 फुटाच्या घरामध्ये जर पोलीस राहत असेल तर अपेक्षा काय ठेवावी। त्याच्याकरता आम्ही चोपड्याची जामनेरची एक निवड केलेली आहे, 3 ठिकाणी जिथं जिथे पोलीस कॉलन्या खराब आहे तिथे नवीन पोलीस कॉलन्या, जशा जळगावला बांधल्या गेल्या
वन रूम नाही टू बेडरूमच्या पद्धतीच्या कॉलन्या तयार करण्याकरता गृह खात्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवला आणि येत्या मार्च मध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणेने सुद्धा चांगली घरं जिथं जिथं मागणी आहे तिथे तिथं देण्याचं पालकमंत्री हे म्हणून माझं काम आहे. आपण सगळेजण योगायोगाने एवढ्या उन्हामध्ये इथं थांबलात तसं भुसावळ शहर हे हुशार शहर आहे हे सगळ्यांचं ऐकणार. मी तर मागच्या भाषणात बोललो मतदार एवढे हुशार असतात इलेक्शन लागलं का सकाळी शिवसेनेचं मटण खातात दुपारी भाजपची शोभाजी खातात रात्री तुमचं कॉन्टेक्टचे जेवण करतात आणि वरतून सांगतात आपल्या सगळ्यांशी संबंध आहे. खाता कोणाचं मटन आणि दाबता कोणाचं बटन तेच समजत नाही. म्हणजे मूळ लोक हे हुशार असतात कामाचं मूल्यमापन करत असतात. या स्टेजवर बसणारे उद्या कोण कोणाच्या हातात कोणता झेंडा राहील याची गॅरंटी नाही. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना भुसालवासियांना काम आणि काम ही करण्याची जबाबदारी जशी आमच्यावर आहे तशी पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी निभवण्याकरता मी या ठिकाणी आमदार मोदींच्या निमित्तानं आणि आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा आता दीपक दांडेच्या एका कार्यक्रमात गेलो त्यांनी मागणी केली रोड द्या देऊन टाकला. या ठिकाणी आपण पत्र दिलं आपल्या पत्रावर आम्ही मान्यता दिली. बबलू आला बबलूने पत्र मागितलं पत्र दिलं यांनी पत्र मागितलं पत्र दिलं आमचं हा पत्र टाकू यांनी पत्र मागितलं पत्र दिलं ते ज्यांनी ज्यांनी काम मागितलं. मी नगराध्यक्षांकडे गेला नगराध्यक्षांनी असं म्हणलं नाही की तुम्ही शिवसेनेचे पालकमंत्री मी टीएस देत नाही तुम्ही बी दिले अशी एरंडोली केली पाहिजे. शेवटी कसं आहे एरंडोली शिवाय दुकान चालत नाही. शेवटी काम झालं पाहिजे ते कोणाकडून झालं. आता आम्ही एरंडोला एक 3.5 कोटी रुपयाचा पूल दिला. पहिल्या दिवशी जाऊन भाजपचे लोक जाऊन नारळ फोडून आले दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन नारळ फोडून आलो. त्यांना म्हणले एकत्रच फोडलं असतं तर फरक काय पडला असता तुम्ही काय फोडलं मी काय फोडलं याच्यापेक्षा शहराचं काम होणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्याकरता राजकारण करण्याची गरज नाहीये. आपल्याला सगळ्या मिळून जळगाव जिल्हा हा विकासाचा जिल्हा झाला पाहिजे हा प्रयत्न सगळे मिळून या ठिकाणी करूया. आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमच्या हाताने हे भूमिपूजन ठेवलं त्या